सदा सौभाग्यवती। काय झालं मॅडम? नाही काय नाही। नाही मला तुमची अस्वस्थता कळते, पण एकदा एपिसोड सुरू झाला की मग सगळं टेन्शन दूर होईल ना तुमचं। बघा स्वतःला जेव्हा पडद्यावर बघाल ना तेव्हा एकदम खुश होऊन जाईल तुम्ही। सर प्रोजेक्टरचं टेस्टिंग करायचं आहे, लोकांना बसून घ्यायला तुम्ही सांगणार आहात का मी सांगू? नाही मी सांगतो, मी सांगतो। बघा प्लीज मी बघतो सांगतो। अरे माईक माईक माईक। हा हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज प्लीज लिसन लिसन प्लीज लिसन। एक मिनिट जरा प्लीज सगळे इकडे लक्ष द्या। हे बघा आता थोड्याच वेळात आपली सिरियल सुरू होणार आहे, म्हणजे एपिसोड सुरू होईल, पण त्याच्या आधी आपला प्रोजेक्टर जरा टेस्ट करायचा, त्याकरता काळोख करावं लागेल। तेव्हा एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना आपापल्या जागेवर बसून घ्या, गोंधळ व्हायला नका कुठे। हा प्लीज सगळं बसून घ्या। थँक्यू थँक्यू। ते माईक घ्या। हा सॉरी माझ्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना झाला? काही नाही, काही प्रॉब्लेम झालेला नाही। बर वैभव कुठे? तो परस्पर येईल बहुतेक। हो आनंद आहे। चला एपिसोड सुरू होत आहे, सगळे तयार राहा, बसून घ्या जागेवरती। गणपती बाप्पा। चेअर कोणते चेअर घ्या रे इकडे भंडारी साहेबांसाठी। बसा भंडारी साहेब।
आता एकमेकांना हार घाल. आता या रजिस्टर मध्ये तुमच्या नावापुढे सह्या करा. आपण आता तुम्ही कायद्यानं पती पत्नी आहात. एक मिनिट. मी माझ्या आईच्या आग्रहाखातर तुझ्याशी लग्न केले. यापूर्वी सांगितले आणि परत एकदा सांगतो, मी आयुष्यात तुझा कधीही स्वीकार करणार नाही. जाताना ड्रायव्हर घरी सोडेल. तुम्ही कुठे चालला? लक्ष्मी, माझं फार मोठं स्वप्न आहे. माझं एखादं मोठं काम जगासमोर येईल ना, तो क्षण मला तुझा हात हातात घेऊन तुझ्या सोबत जगायचं. काय झालं मॅडम? नाही काही प्रॉब्लेम आहे का? काही हवंय का? नाही काही नाही. ठीक आहे ना? ते सुरेखाला जरा बोलवत होते. ठीक आहे ठीक आहे. अरे हे ब्रेक. कळलं सुद्धा नाही ब्रेक कधी झाला. नाही का? सर मी जरा आले दोन मिनिट. ओके ओके. न पण इथं इथंच या. काय झालंय सर? सर मॅडम म्हण. मॅडम 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 ते चुकून तोंडातून निघून गेले. हे चुकून तेच म्हणतोय, त्याचीच भीती आहे मला. चुकून काहीतरी भास्कन बोलशील कुठेतरी. सुरेखा ऐक, तू माझ्या आजूबाजूला थांब जरा. इकडे तिकडे जाऊ नकोस कुठे. पण का? आज तर शूटिंग नाहीये. का म्हणजे? माझी बायको आली. अय्या कुठे आहेत त्या? हे बघ हे बघ, तो काउंटर आहे ना खाण्याचा, हा तिथे उभी आहे बघती. सुरेखा तू काय लपतेस? अगं मी लपायला पाहिजे. हो आता ना अडकलं गेलो तर आपण दोघे एकत्रच अडकू असं विचार करायची सवयच झाली आहे मला. रेखा एक सांगू. हा बोला ना. मला ना लक्ष्मीचा हात हातात घेऊन माझ्या या सिरियलचा पहिला एपिसोड बघायचा होता ग. मग जा ना, घ्या की हात हातात बिंदास. असं कसं करणार सुरेखा? आम्ही एकमेकांना ओळखत नाही ना. काय
या वेशातल्या वैभवला ओळखते का ती? पण मी काय म्हणते सर, स्वप्न आहे ना तुमचं ते, मग करा ना काहीतरी त्याच्यासाठी. नको नको, आत हातात घेतलं आणि तिने ओळखलं तर मला, आणि अजून कोणीतरी बघितलं म्हणजे. नाही नाही नको नको, उगाच रिस्क घेऊ नका, वाट लागेल सगळं होत्याचं नव्हतं होईल, नकोच. काय मदत होते ना तुझी आज मला, सॉलिड कमाल आहेस तू, एक नंबर. अहो असं काय करताय, आज आपल्या सिरियलचा पहिला एपिसोड आहे, उगाच काहीतरी लोचा झाला ना तर उद्या हिरोईन बदलली म्हणून बातमी येईल सगळीकडे. नाही नाही नको नको, असं नको काय करायला. हा तेच, चल चल ब्रेक संपला, तू माझ्या बाजूलाच राहा. हा राहते. उलट उत्तर द्यायचं नाही, किती वाजले? सात चहा यायला सांगितलं होतं ना? मला हेच नको आहे, लक्षात आलं ना? चहा नको आहे मला. मॅडम काय चाललंय, काय एपिसोड समोर चाललाय, तुम्ही इकडे तिकडे काय बघता, मागे काय आहे का? नाही नाही, म्हणजे लोकांची रिएक्शन बघते. असं होतं असं होतं, सुरुवातीला होत. चला आता पुढचा सीन बघा. थांबा, तुला किती वेळा सांगितलंय मी बाहेर जाताना मागून थांबा असं म्हणतेला मला आवडत नाही. नाही माहितीये मला, पण तुमच्या शर्टाचं बटन तुटलंय. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, वैभवरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. वैभव, आपण स्वतःच घर घेऊया का रे? आपण असे छान गप्पा मारत बसलोय निवांत, तू म्हणालास तसं. आणि समोर समुद्र दिसत असेल तर? वैभव ते बघ, तुझंही एक दिवस असंच खूप मोठं पोस्टर लागणार आहे, खूप मोठा असेल. ब्रावो, excellent, so good, so good, so good. आज इथे इथे माझं काम जगासमोर आलं. लक्ष्मी, मी हव्या त्या क्षेत्रात माझ्या स्वतःच्या हिमतीवर आज घट्ट पाय रोवले. समोर बसलेली ही सगळी माणसं माझं काम बघतात, मला बघतात, माझं बोलणं ऐकतात, आणि हे सगळं मी तुझ्यामुळे करू शकलो. लक्ष्मी, तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस म्हणून मी पुढे जाऊ शकलो. नाही लक्ष्मी, हा क्षण मला तुझ्यासोबत जगायचा आहे, तुझ्या बरोबर मला जगायचा आहे. तू माझ्यासाठी इतकं केलंस, तुझ्यासाठी एवढं नाही करू शकणार. नाही लक्ष्मी, नाही, मला तर इथून उठून
जगाची पर्वा न करता निदान एकदा एकदा तुझा हात हातात घ्यायचा लक्ष्मी, फक्त एकदा। सर मी आले 2 मिनिटात। काय ग लागला का फोन वैभवला? नाही ना बाबा, उचलतच नाही। म्हणजे तो येतच असेल। बर मला सांग कसा वाटला एपिसोड? मस्तच बाबा, मॅडमनी काय छान काम केलंय हो। मग चल तुझी मॅडमशी ओळख करून देतो। नको ना, आपण जाऊया ना नंतर। नको, नंतर खूप गर्दी होईल, माणसांचा गराडा पडेल त्यांच्या भोवती, काही बिघडत नाही। चल आओ, ऐका ना पण। चल चल अरे इथेच बसले होते मगाशी मॅडम, कुठे गेल्या? सर काय सीन चोपलाय तर तुम्ही सर, खरंच सॉरी सॉरी, माझं ना लक्षातच नाही राहते, मला काय झालं आज कळतच नाही हो। मला कळते बरोबर, मला सांगा ना। मला ना असं वाटतंय आज आपली सिरियल सुरू होणार ना, मग त्याचा आनंद मला इतका झालाय ना की माझ्या लक्षातच राहत नाही तुम्ही खरे को। सॉरी ती सोडा, मला इथे कशाला घेऊन आला आता परत? सुरेखा ऐकलं, मला लक्ष्मीच्या कडेला बसून एपिसोड बघायचा पाहिजे। आम बसा ना जाऊन, हिरोईन आहात तुम्ही, कुठेही बसलात तरी चालेल। नाही मला तिचा हात हातात घेऊन बसायचं। हा मज मी विचार केलाय ना बघा उगाच। खोट कशाला बोलेन मी, हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे सुरेखा। तिला माहित नाहीये हे, पण मला तर माहितीये ना। मला साजरा करायचा हा क्षण सुरेखा, प्लीज। मी जाते आता। तुम्ही खरंच एकदा परत नीट विचार करा, उगच घायकू तिला येऊन काहीतरी। नाही नाही मी आता हातात हात घेते तिचा। मग वा पुढे जा, जा लवकर, 2 मिनिटं राहिली आहेत, जा आता होईल तो होईल। या असल्या फिल्मी स्वागत वगैरे करून तू माझं मन जिंकशील असं वाटत ना? काहीतरी भ्रामक कल्पना डोक्यात घेऊन येता, डोळे उघडा आता ये आणि आता बाहेर या। तू इथं झोपणार आहेस, तू इथे माझ्या शेजारी झोपणार आहेस, म्हणजे मी तुला इथे घेऊन आलो म्हणून तू माझ्या शेजारी झोपणार, एवढी लायकी आहे तुझी? दिवा कोण बंद करणार?